राजधानी दिल्ली मधलं प्रदूषण काही प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे कमी झालं होतं, मात्र दिवाळीनंतर पहिल्याच दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या रात्रीनंतर पहाटेपासूनच राजधानी दिल्लीतलं प्रदूषण पुन्हा एकदा वाढलेलं आहे आणि आनंद विहार परिसरामध्ये एअर क्वालिटी इंडेक्स यंदाचा जो आहे तो 900 वर जाऊन पोचलेला आहे. सध्या आपण हे चित्र पाहतोय अक्षरधाम मंदिर परिसरातलं. आपण जर पाहिलं तर धुक्याप्रमाणे हे सगळं चित्र दिसतं आणि अक्षरधाम मंदिर अगदी धूसर पद्धतीनं आपल्याला या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये दिसतं आणि दुसरीकडे NH24 जो आहे त्या रस्त्यांवरची अनेक वाहनं ही लाईट्स लावूनच खरं तर प्रवास करतायत, कारण मोठ्या प्रमाणामध्ये यंदा प्रदूषण पुन्हा एकदा वाढलेलं आहे. गेल्या वर्षी राजधानी दिल्लीतला एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो 312 होता, 2021 तो 382 होता, मात्र यंदा जवळपास 370 AQI पोचलेला आहे. आपण समोरची ही झाडं सगळी पाहतोय, त्या परिसरात देखील हे धुक्याप्रमाणे चित्र दिसतंय, मात्र हे खरं तर धुकं नाही आहे, हे आहे प्रदूषण. दुसरीकडं मेट्रोचा जो रूट आहे तो देखील आपण पाहतोय असा अंधुकचा असा दिसतोय या ठिकाणी मेट्रोचा हा रूट देखील. एकंदरीतच राजधानी दिल्लीतलं जी व्हिजिबिलिटी आहे ती जवळपास 700 मीटरपर्यंत फक्त पोचलेली आहे, त्यामुळं प्रदूषणाचा विळखा पुन्हा एकदा पडलेला असं म्हणता येईल. गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळा पाऊस झाला होता त्यानंतर प्रदूषण काही प्रमाणामध्ये कमी झालं होतं, सम विषम गाड्याच धावतील असं देखील सांगितलं होतं, मात्र सुप्रीम कोर्टानं ती प्रणाली लागू करू नये असं म्हटलं होतं. फटाक्यांवर देखील बंदी होती खरं तर सुप्रीम कोर्टाची, मात्र ती बंदी डावलून राजधानी दिल्लीकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये फटाके फोडलेले आहेत, त्यामुळे येत्या 20 तारखेनंतर पुन्हा आता कृत्रिम पाऊस पाडला जाणार का राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.